दोन चेंडू झाले त्यापर्यंत आपण पाहतोय पाच या आकड्यावर षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो गोलंदाजी मार्गावर विकास विकास को आपण पाहतोय स्ट्राइक इनला फलंदाज यावेळी चेंडू आवेत आहे एस्टेराचा स्वामी त्या खाली येतात कुठलीही चूक नाही आणि एक मोठाकडे एक मोठा आधार लागतो तो बॅक टू द पवित्र जातोय तो हा खेळाडू सूरत पुरत बॅक टू द पर्यंत नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण मोरे अक्षय पाटील संतोष डिसले अक्षय गडकर अतुल पालेकर आणि भागवत बागल प्लेइंग इलेव्हन लिस्ट आमच्यापर्यंत आली आहे तर आम्ही विनंती करतोय चला आपण मैदानामध्ये लवकरात लवकर जा एका लाईनअप मध्ये आपल्याला जायचंय जाव्या समजा दिशेने स्ट्राइक इनला विनोद आहे विकास आहे गोलंदाज यार पहिचा चेंडू सरळ भेद घेतला एका धावीची चोरटी धाव आपण म्हणू शकतो ती अंकित केली गेली एका धावीने सुद्धा पुढे जातो उंचावतोय जाऊन पोहोचतोय सरळ सहाच्या घरात दोन चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक आहे जाव्या सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्गावर विकास पाहतो शिल्टरतील पाचवा चेंडू घेऊन येते गोलंदाज आपण स्ट्राइक इनला आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज राहुल यावेळी चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय धावती बाद होतोय तो इन साइड एज लागते एक मोठा हातराव लागतोय तो सावंतवाडी या संघात उभरता पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष उभरता अध्यक्ष युवा नेता तर नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय जाव्या धावफलकावर धावफलक आपण स्थिरावलेला पाहतोय तो सहाव्या आकड्यावर षटकातील शेवटचा चेंडू असेल विकास टू नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय अक्षय विकास टू अक्षय नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय जाव्या सामन्याच्या दिशेने वळतोय यावेळी चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला जातो पॉइंट रिझर्व मध्ये एक धाव घेतली जाते धाव फलक जातो उंचावतोय सात या आकारावर सांगिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक हाताळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तो महेश मागील मॅचचा सामन्यावर दोन धावा परफेक्ट ठरल्या तर मोठे गडे बातमीचे सुटर लहा चापून जातो ह्यानंतरचा धावतो समालोचन आपण ऐकणार आहोत समालोचक उमेश शिंदे कुठे ना दिसत रे हा हलताना दिसत नाही पॅटर्न चालू ना पॅटर्न चालू कशी भवन येणार भवन नगर ना मंगल डीजे कुठे आहे यावेळी चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होते यावेळी चेंडू फिरकावते सरळ जातोय डीप मिडिकेट रिझर्व मध्ये त्या काळी शुभम येतोय कुठलीही चूक नाही एक मोठा आदरा लागतोय तो अक्षयच्या स्वरूपात ओ उमेश सर
स्पीड अप जावा सामनेला विरुद्ध येतरेतना नवीन फलंदाज आपण पाहतो जयवंत नॉन स्ट्राइक एंडला असेल आणि स्ट्राइक एंडला असेल विनर दोन चेंडू झालेत एक धाव फलकावर हादरा आपण पाहतो सात या आकड्यावर एक मोठा गडीबाद झाला अक्षयच्या स्वरूपात जवळ समता दिशेने महेश येतोय तिसरा चेंडू घेऊन या चेंडू सर्वीर कांदळा चेंडू झाला घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी एका धावेची भर होते धाव फलक आपण पाहतो जाऊन पोहोचतोय तो अरे इथे एक बॉक्स होतो दिशेने षटका पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज सरळ जातोय विसावतोय वाईट चेंडू असेल दोन धावांची मृतप्ता होईल कुठेतरी खराब गोलंदाज नक्कीच म्हणेल नऊ या धावसंख्येवर धाव फलक पाहतो वाईट प्लस वन अशी ही धाव असेल तीन चेंडू खेळून शिल्लक आहेत या षटकातील धाव फलक नऊ या आकड्यावर कुठेतरी विनोद याला आपल्या संघाची धुरा सांभाळावी लागेल चेंडू झाले जाव्या सामन्याच्या दिशेने षटकातील चौथा चेंडू असेल घेऊन महेश महेश टू विनोद पुढचा चेंडू होता त्याचा पुरेपूर वापर गेला डी मिडविकेटच्या डोक्यावर उपी मारेचा परता धावा धावपलक जातो पंधरा या आकड्यावर अजूनही उर्वरित दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे यावेळी चेंडू आवत आहे सागर तुपेच्या खाली आणि कुठली एक चूक नाही एक मोठा आग्रह असतो तो विनोदच्या माध्यमातून पंधराव्या धावसंख्येवर एक मोठा गडी बाद होताना पाहिलेल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल धावपळक स्थिरवेला पाहतो पंधरा या आकड्यावर काय रे गिद्दी मराठा जावत सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश येतोय जरी थोडासा भाग नुकसानकारक ठरली असेल याची गोलंदाजी तरी धाव फलक आपण पाहतोय त्यावर येणार नाही पण आपण पाहतोय सचिन याला स्ट्राईक इनला जयवन नॉन स्ट्राईक इनला सचिन गोलंदाजी मार्कवर महेश यावेळी ज्यावेळी यशा उडवून टाकल्या तीन मोठे गडी पाच यशस्वी ठरतोय हा गोलंदाज महेश धाव फलक पाहतोय पंधरा या आकड्यावर सांगिक तिसरा वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो एक अष्टपैलू खेळाडू पाटण तालुक्यातील विनोद कदम उर्फ स्वामी यावेळी यॉर्कचा चेंडू खोडून काढला गेला एका धावेसाठी एका धावेची मृतप्ता होते धावपळ जातो सोळा या आकड्यावर उर्वरित पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे स्ट्राईक इनला असेल तो सचिन नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतो फलंदाज जय
जाव्या सामन्याच्या दिशेने पाच चेंडूचा रोल खेळ शिल्लक आहे. विनोद कदम स्ट्राईक इनला आपण गोलंदाजी मार्गावर पाहतो, स्ट्राईक इनला आपण पाहतोय सचिन याला. यावेळी चेंडू आवेश आहे, डिफेन्सच्या खाली एलिव्हेशन कमी आहे, कुठलीही चूक आणि या ठिकाणी जेलटू प्लॅशची कमी आहे. बाद होतोय तो फलंदाज सचिन, सचिन दत्त पवेलियन. दोन जोडीच्या समाप्तीनंतर धाव फलक पाहतोय आपण स्थिरावलेला 16 या आकड्यावर. विनोद कदम बॉलिंग मार्क, दोन चेंडू आत आले, एक धाव पर चुकले, एक मोठा गडी बाद केला. नवीन फलंदाज आपण पाहतो कोणासाठी, भूषण स्ट्राइकिंग ला असेल तो जय. फलटा चेंडू या चुकीला माफी नाही, सरळ व्यासपीठाला मानवंदन देणार चेंडू. चेंडू जातोय झी मारेच्या पार, सहा धावांसाठी, सहा धावांशी धावपाला जातोय, पुंचावतोय, धम पोचतोय. सरळ माझे साथी स्कोर कळत नाही 22 या धावसंख्येवर. जाव्या सामन्याच्या दिशेने आपण पाहतोय सामना होत एका बाजूला आपण पाहतोय. यावेळी चेंडू आवेश आहे, पॉइंटच्या चित्रक्षेत्रा खाली दिसत आहे, शीर्षक येतो पण चेंडू जातोय. पण यावेळी चांगला असा झेल बाद होतोय तो जय. जय बॅक टू दोन 22 या धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळतोय. आता षटकातील दोन चेंडूचा उर्वरित शिल्लक आहे. जय बॅक चाव्या सामन्याच्या दिशेने येतो गोलंदाज. यावेळी अवंतर धावेची भर होते. या ठिकाणी पॅन्टीला बॉल वाचून गेला. निर्धाव चेंडू जे सांगता होईल, निर्धाव चेंडू झाला, निर्धाव चेंडू समोर शेवटच्या चेंडू या षटकातील घेऊन येतो. विरोध विरोध करून आपण यावेळी चेंडू आहे